चांदवड तालुक्यातील परिसरात ढगाळ हवामान व झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. चांदवड तालुक्यातील वडाळी भोई, वन्नेर भैरव, पिंपळणारे, खडकओजर, सोग्रस, देवरगाव, शेलू, खेलदरी या गावांमध्ये द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. गेल्या 4 दिवसांपासून सततचे ढगाळ वातावरण व मध्येच पावसाची भरभर किंवा दाणेदार पाऊस येत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या वर्षी द्राक्ष हंगाम हा नैसर्गिक संकटांना ग्रस्त आहे. यावेळी पावसाळी वातावरणामुळे या द्राक्ष बागा फुलोऱ्यात म्हणजेच फ्लावरिंग स्टेजमध्ये आहेत. यावर गळ आणि डावण्याचा प्रचंड अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे द्राक्षबाग कोमात आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. या द्राक्षबागांना वाचवण्यासाठी शेतकरी विविध प्रकारचे प्रयत्न करत आहेत. पाऊस उघडल्याबरोबर रात्री बेरात्री औषधे फवारताना दिसत आहे. तसेच या द्राक्षबागाचा गडामध्ये पाणी उतरले आहे. अशा द्राक्षबागांना कॅकरिंगचा सुद्धा धोका असून शेतकरी हा प्रचंड तणावाखाली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे द्राक्षबागांचा हंगाम हा अत्यंत हलाकीच्या स्थितीत होता आणि यावर्षी सुद्धा नैसर्गिक संकटाने द्राक्षबागांवर अतिविपरीत असा परिणाम होत आहे. या पावसाळी वातावरणाच्या द्राक्षबागांवर होणारा परिणाम व नियंत्रण करण्याचे उपाय यावर वन्नेर भैरव येथील युवक शेतकरी शुभम कुंदन तिडके यांनी माहिती देताना म्हटले की या द्राक्षबागांचे काम दिवसेंदिवस जोखमीचे होत असून वार्षिक पीक आहे, त्यामुळे सतत जपण्याची गरज पडते. पावसाळी वातावरणामुळे औषधांच्या खर्चात वाढ होते आणि द्राक्ष आणि नुकसानीला सुद्धा सामोरे जावे लागते. सध्या परिसरातील द्राक्ष उत्पादक पावसाने आणि ढगाळ वातावरणाने कमालीचे त्रस्त आहे. गेल्या 4 दिवसापासून सूर्यदर्शन देखील झालेले नाही, त्यामुळे थंडीचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. नमस्कार, मी वडनेर भैरव येथील शेतकरी शुभम कुंदन तिडके. तर आत्ता जी परिस्थिती आहे, पावसाची परिस्थिती, यामध्ये काही बागा पाणी उतरणार स्टेजमध्ये आहे, काही बागामध्ये साखर उतरत आहे, तर काही बागा या फ्लावरिंग स्टेजमध्येच आहे. तर हा माझा प्लॉट आहे, हा सोना कवराडीचा आहे, तर हा फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे. तर या पावसामुळे या फ्लावरिंग स्टेजमध्ये याच्यामध्ये गळकूज होऊ शकते, तर काही ठिकाणी सडव्याचं पण प्रमाण वाढू शकतं आणि ज्या बागांमध्ये पाणी उतरलं आहे तिथं क्रॅकिंग खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढू शकते. तर या अवकाळी पावसामुळं जर शेतकऱ्यांना वाचायचं असेल तर इथं फक्त शेतकऱ्यांचं नियोजन आणि जे काही कॉन्टॅक्ट पंगी साईड पाऊस उघडल्यानंतर मारते येतील तर त्याच्यापासून फक्त शेतकऱ्यांना बागा वाचू शकतात. हॅलो नमस्कार, मी एक शेतकरी तुळशराम शंकर पगार खडक ओझर. तर हे ढगाळ वातावरणामुळे सगळं नुकसान व्हायचा संभव आहे. तर हे द्राक्षे बाग कांदे पीक हे सगळं नुकसान झालेलं आहे तिचवाले. त्याच्याकरता शासनाने काहीतरी ठोस उपाय करावा, शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहावा. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुळी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.